माझी पर्सनॅलिटी काय आहे ऍज अ टी ऍज अ गेस्ट ऍज अ काय वक्ता. मी भाषण करण्यासाठी आलो, तुम्ही माझं भाषण ऐकताय, तुम्ही मला स्वीकार. हा वक्ता म्हणून मी माझा स्वतःचा केलेला पेहरा, मी काहीतरी एक विशिष्ट प्रकारचा ड्रेस घातलाय, विशिष्ट प्रकारची माझ्या शरीरावरती काय ज्वेलरी, विशिष्ट प्रकारचं माझं प्रेझेंटेशन स्किल, बरोबर. हा माझा काय झाला बोलणाऱ्याचा मी कमी झाला. मी जर फटके कपडे घालून लोकर घालून कुठे समोर आलो, माझं लेक्चर ऐकलं असतं तर का नसतं ऐकलं, तो माझा बोलणाऱ्याचा मेकअप नाही ना, बरोबर. मी पण काहीतरी मेकअप केलेला आहे, मी गोरा मी काळा हा विषय वेगळा आहे, बरोबर. मी तुमच्यासोबत प्रेझेंटेशनसाठी आलो आणि प्रेझेंटेशन म्हणजे वक्ता म्हणून माझा हा मेकअप, बरोबर. आता तुम्ही गॅदरिंगमध्ये गेला, एक गॅदरिंगमध्ये डान्स शिफ्ट करायचा, तुम्हाला काय करायचं आहे मेकअप करा, काय तुम्ही पेहराव कराल, धोतर असेल नंतर काय असेल, शेतकऱ्याचा मेकअप करायचा आहे ना, काय काय असेल, पेटा असेल, घुंगी असेल, जे काय असेल त्याला कशा काढाल, हा कोणाचा मेकअप झाला, शेतकऱ्याचा मेकअप. तुम्ही असं काहीतरी केलं की तो शेतकरी तयार करतो. इंदिरा गांधी तयार करायची काय करा, पांढरी साडी नंतर चेहऱ्यावर म्हणजे हेअरस्टाईल काहीतरी. इंदिरा गांधी तयार करण्यासाठी केलेला मेकअप, शाळेच्या टीचर कसा मेकअप, म्हणजे ही शाळेची टीचर ती समोर आली, तिला कोण शाळेची, तो तिचा काय झाला, हे कोकणे सर सरांचा काहीतरी मेकअप आहे ना. तुम्ही डोक्यात ठेवले फक्त मुलीचा मेकअप असं नाही, मेकअप म्हणजे समोर काहीही उभा करता गब्बर सिंग उभा करता आला पाहिजे, रेखा उभ्या करते आली पाहिजे, आदुल विचित उभा करते आली पाहिजे, बरोबर. म्हणजे हा काय झाला पेहराव मेकअप. सुभाषचंद्र बोस मेकअप करायचा काय करा,